से क प्लस अ इक्वल्स टू क, क क ख प्लस अ इक्वल्स टू ख, ग प्लस अ इक्वल्स टू ग, घ प्लस अ इक्वल्स टू ग, न प्लस अ इक्वल्स टू न, च प्लस अ इक्वल्स टू च, छ प्लस अ इक्वल्स टू छ। म्हणजे जर आम्ही व्यंजनला अ बरोबर जोडणार तर कोणताही प्रकारचा चेंज नाही होणार। बघा सगळे सगळे अक्षर तसेच आहे, क ख ग घ ड च छ ज झ अंग ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ड अक्ष ग्य त्र श्र। म्हणजे क प्लस अ आणि कोणताही व्यंजन आम्ही अ बरोबर जोडणार तर कोणताही प्रकारचा चेंज नाही होणार। आता आम्ही क प्लस आ म्हणजे दुसरा स्वर आ याला व्यंजन बरोबर जोडणार आहे। जसे क प्लस अ इक्वल्स टू का, क प्लस अ इक्वल्स टू का, ख प्लस आ इक्वल्स टू खा, गा घा आ चा छा जा झा आ टा ठा डा ढा ना ता था दा धा ना पा फा बा भा मा या रा ला वा शा शा सा हा रा अक्ष ग्या त्रा श्रा। म्हणजे जर आम्ही स्वर आ ला कोणत्याही व्यंजन बरोबर जोडणार तर त्याच्या संगती बघा असे काना काना येणार। चला आम्ही काना शब्द वाचणार आहे, आता चटकन वाचा काना। बघा हे सगळे काना शब्द आहे। जसे फळा, फळा फ प्लस अडा, फ अडा, अडा बरोबर काना आहे। बघा इकडे डबा, ड प्लस बा, ब बरोबर काना आहे। बघा हे काना। झगा, ससा, नाग, ना बरोबर काना आहे। बघा इकडे गाय, घार, खार, हार, हा बरोबर काना आहे। इकडे झाड, चपला, बगडा, कावडा, कासव, माकड, गाढव, हे सगळे शब्दामध्ये काना आहे। बघा असे आम्ही काना शब्द वापरतो। आमच्या पुढच्या लेक्चरमध्ये आम्ही ई बघणार आहे, ईला कशा व्यंजन बरोबर जोडते हे बघणार आहे।